मित्रांनो, आज आलेलो आहे पिंपळगाव. आज तारीख 29/6/2022. तर पिंपळगाव आज मिरची बाजार भाव काय निघले आपल्याला हे व्यापारी सांगणार आहे, तर ते स्वतः सांगतील तुम्हाला. पिंपळगाव मार्केटमध्ये आज काट्याचं उद्घाटन जोरात सांगायचं. पिंपळगाव येथे काट्याचं उद्घाटन आज झालेलं आहे. 37 रुपये भाव आहे. तेजापूर असो या बारीक असो, कोणत्याही प्रकारची बारीक मिरची 37 रुपये भाव आहे. आणि इतर मिरची को शिमला झाली, पिकाडोर 22 रुपये घेत आहे आज. पिकाडोर ह्या पिकाडोर 18 रुपये. पिकाडोर 18 रुपये. सुपर मिरचीचे भाव निघले नाही? सुपर मिरचीचे 37 रुपये. 37 काही मी पाहिले तिकडे त्या साईडला, तर 37-38 असंही म्हणताय. 38 नाही, 33 म्हणताय तिकडं. ह्याच काट्यावर 37 आहे. तुम्ही बिल बुक चेक करून घेऊ शकता. अच्छा, काटे जास्त चालू नाही झाले अजून? काटे 4 चालू झाले ना आज. आज 4 चालू झाले म्हणून काल तर 30 रुपये भाव होता. आज तरी 37 रुपये किंमत. तर मित्रांनो, तुम्हाला मिरची दाखवून देतो मी कशा पद्धतीची मिरची, आणि त्या मिरचीचा भाव त्यांनी काय घेतलेला आहे. बिल बुक भी दाखवून द्या म्हणजे त्यांनी. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही मिरची आहे, 37 रुपये भाव घेतलेली. अजून एखाद्या व्यापाऱ्याला आपण विचारून बघू काय भाव इथं घेणं लावली. हे पिंपळगावचे भाव आहे मित्रांनो. जसं तुम्हाला बिल बुकवर दिसत असेल, बऱ्याच पावत्या यांच्याकडं झालेले आहे. आणि यांच्याकडं कोणाला मिरची आणायची असेल तर त्यांचा फोन नंबरही इथं दिलेला आहे. तुम्ही हां यांना कॉल करून येऊ शकता. आणि मला वाटतं गोळेगावचे जे भाव निघले ते एका व्यक्तीमुळं निघाले एवढे. मला वाटतं काल तिथं 30 रुपयाच्या आतच भाव निघले असते. कमलाकर शेटमुळं तिथं बऱ्यापैकी भाव आपल्याला बघायला भेटले.